औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून एमआयएम आणि शिवसेनेत झुंपली औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन लोटांगण घालणारे हे एमआयएमचे लोक आहेत यांनी औरंगजेब यांचा बाप होता की आजोबा हे तरी जाहीर करून टाकावं असा घणाघात केलाय तर दानवेंना इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले औरंगजेबाचे आम्ही भक्त नाही आणि संभाजीराजेंच्या नावालाही विरोध नाही पण नामांतर करणं पक्ष राजकीय फायदा उचलत असल्याचं जलील यांनी म्हटलंय स्वतःचे वडील स्वतःचा भाऊ यांनी सत्तेसाठी कैद केलं होतं यांचा वध केला होता त्याउलट संभाजी महाराज हे धर्मवीर म्हणून उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती आहे देश धर्म पर मर मिटने वाला वीर शिवा का छावा था अशा पद्धतीनं संभाजी महाराजाविषयी कवी सुद्धा म्हणतात आणि औरंगजेब हा आक्रमक आहे औरंगजेबाने मंदिरं लुटली आपल्या भूमीवर अतिक्रमण केलं अनन्वित छळ आपल्या इथल्या जनतेचा केला आणि एमआयएमची संघटना ही सातत्यानं औरंगजेबाच्या कबरीवर तर सातत्यानं एमआयएम जाऊन लोटांगण घालतच असते असं नाही आहे की आम्ही औरंगजेबचे काही भक्त आहे करके एक राजा होता 350-400 वर्षापूर्वीचा दुर्दैव हेच आहे की जेव्हा आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना समजून काढण्याचा प्रयत्न करतो की असं आपल्याला काय साध्य करणार आहे या नाव बदलून तर पुन्हा तेच हिंदू मुस्लिम करायचं औरंगाबाद संभाजी आता इम्तियाज जलील करत आहे म्हणजे ते औरंगजेबचा काही भक्त नाही मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा मी औरंगाबादची मागणी करत आहे त्याच वेळी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुमच्यासारखा राजनैतिक पक्ष नाही आहे तुमच्यासारखा मी नेता नाही आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे